नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। बिळोर येथे म्हैसाळ योजनेतील पाणी डोणीपीर ते केसराळ तलावात पाणी घेऊन जाण्यासाठी उन्हाळ्यातील दाहकता बघून लोकवर्गणीतून खुदाई करून त्या खुदाई कामाचे उद्घाटन माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, धानम्मा दूध संघ संचालक रावसाहेब मंगसुडी, बाबा पाटील, श्रीशैल पाटील, नाना पाटील, बसवराज घेजी, मल्लिकार्जुन घेजी, संगप्पा पाटील, भैरप्पा माळास, शिवानंद धोडमाळ, महादेव धोडमणी, बसवराज जयगोंड, सागर लटे, विजय नाईक, गुरबसुख कोटगोंड, श्रीशैल कोटगोंड, भीमू भाविकट्टी, रामण्णा मोगोळखोड, लक्ष्मण मंगसुडी, तेजू मुत्तूर, दत्ता रुपनर, कुमार धोडमाळ, कुमार नागराळे, चंदू मुगुळखोड, अण्णासो मुगुळखोड, इरप्पा कामगोड, माणतेश गडीकर यांच्यासह सर्व शेतकरी उपस्थित होते। म्हैसाळचं पाणी या ठिकाणी आवर्तन सुरू झालेलं आहे, पण हे सुरू होत असताना बिरोळ भागातल्या लोकांच्या भावना समजून घेऊन आज त्यांच्या पिकांना जे पाणी लागणार आहे ते पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज लोकवर्गणीतून आज या ठिकाणी डोणीपीर ते शिंद्याळ तलावाकडे जाणारा केसराळ तलाव या पाण्या या निमित्तानं तो पुढं तिकडं पाणी जाणार आहे, तर लोकभावना लक्षात घेऊन आज या ठिकाणी हे लोकवर्गणीतून आज ही चार मारण्याचं काम आज सुरू होतं आहे। आणि जसं पाणी इथं येईल तसं ते पाणी प्रामुख्यानं पहिल्यांदा केसराळ तलावात सोडलं जाईल।